शिंदेचं काय होणार आहे बघा, शिंदेच्या खऱ्या लढती होणार आहेत त्या उद्धव यांच्या शिवसेनेबरोबर. उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका जराशी लवचिक केली, शरद पवारांसारखी केली, तर शिंदेच्या सेनेमधून सुद्धा त्यांच्याकडे माणसं येतील, उमेदवार म्हणून येतील, बंडखोर म्हणून येतील. पण उद्धव ठाकरेंची भूमिका जी आहे की जो गद्दार आहे त्याला आम्ही स्थान देणार नाही. त्यामुळे सध्या तरी शिंदेच्या सेनेतून एक वेळ माणसं काँग्रेसमध्ये जातील किंवा राष्ट्रवादी शरद पवारांकडे जातील, पण उद्धव ठाकरेंकडे येण्याची शक्यता कमी आहे. उद्या उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका बदलली तर परिस्थिती वेगळी. एकूण महायुतीमध्ये आता नेतृत्वाचं भांडण सुद्धा सुरू झालेलं आहे. शिंदेच्या नेतृत्वाखाली आम्ही लढू असं देवेंद्र फडणवीस म्हणालेले असले तरी सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांना हे अजिबात मान्य नाही. आमचे नेते देवेंद्र फडणवीसच आहेत हे आज गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलेलं आहे. जसजशा निवडणुका जवळ येतील तसतशी महायुतीतली भांडणं वाढतील अशी माझी अपेक्षा आहे. महाविकास आघाडी काय करते हे मला बघायचं आहे. महाविकास आघाडीला जर जनतेशी कमिटमेंट असेल आणि सत्ता मिळवायची असेल तर त्यांची भांडणं ही नियंत्रणात राहतील. ज्याच्याकडे कमी भांडणं तो पुढे जाईल असं मी विनोदाने म्हणतो. आज आपण बोलणार आहोत महायुतीतल्या आणखी एका भांडणाबाबत. महाविकास आघाडी असो महायुती असो दोघांमध्येही वाद आहेत याविषयी काही शंका नाही. जेव्हा एखादी आघाडी किंवा एखादी युती असते त्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांमध्ये वाद होणं यामध्ये अनैसर्गिक काही नाही आहे. हे वाद युतीचे नेते किंवा आघाडीचे नेते कसे नियंत्रणात ठेवतात यावर त्या युती आघाडीचं यश अपयश अवलंबून असतं. आज परिस्थिती अशी आहे की दोन्हीकडे वाद आहेत पण महायुती वादांमध्ये महाविकास आघाडीवर मात करते. महाविकास आघाडीना आघाडीला समोर सत्ता दिसते त्यामुळे त्यांच्यामध्ये किमान सामंजस्य आहे. सत्ता मिळवेपर्यंत तरी आपण भांडणं करायची नाही हे एक समजूत आहे त्यांच्यामध्ये. तशी समजूत काही मला महाविकास आघाडीमध्ये महायुतीमध्ये दिसत नाही. आपण आपली भांडणं कमी केली पाहिजेत, आपण वाटेल ती विधानं करता कामा नयेत अशी अशी ताकीद अगदी अमित शहांनी देऊनसुद्धा महायुतीतले नेते वेगवेगळे नेते स्थानिक पातळीवरचे वरच्या पातळीवरचे शिंदेचे सहकारी वादग्रस्त विधानंही करत असतात. आणि आता याची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी जवळच्या सहकाऱ्याने म्हणजे गिरीश महाजन यांनी पण सुरू केली आहे. गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आहेत, त्यांचे संकटमोचक आहेत हे सर्वांना माहिती आहे. आज गिरीश महाजन असं म्हणाले की विधानसभा निवडणुकीनंतर भाजपकडे मुख्यमंत्रीपद आलं तर आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. ते असंही म्हणाले की आमच्या मनातले मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच आहेत. याचा अर्थ असा होतो की आता जरी शिंदे मुख्यमंत्री असले तरी आम्हाला देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री हवे आहेत. आम्हाला म्हणजे कुणाला, तर भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना. गिरीश महाजन जे काही बोलत होते ते त्यांनी अनवधानाने विधान केलं किंवा विचार न करता विधान केलं असं मी म्हणणार नाही. महाजन हे महाराष्ट्र भाजपचे वरिष्ठ नेते आहेत, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे फडणवीसांचे उजवे हात आहेत, त्यामुळे त्यांनी विधान करताना फडणवीसांचं मत विचारात घेऊनच केलेले असणार. किंबहुना असं मी विधान करतोय यासाठी देवेंद्र फडणवीसांची संमती मिळवूनच त्यांनी हे पिल्लू सोडलेले असणार हे मी तुम्हाला सांगतो. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं किंवा नेत्यांचं जे मत आहे तेच त्यांनी मांडलेलं आहे. मला काय ते वेगळं काही बोलतायत असं मला वाटत नाही. अगदी 2022 साली जेव्हापासून एकनाथ शिंदेंचं सरकार आलं आहे आणि फडणवीसांना मुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं आहे तेव्हापासून भाजपचे कार्यकर्ते काही नेते हे नाराज आहेत. फडणवीसांना एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करावं लागतं आहे हे अजून त्यांना 2.5 वर्षानंतर सुद्धा पचत नाही आहे. म्हणून आता निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंनी भलते गैरसमज करून घेऊ नये असं भाजपच्या नेत्यांना वाटत असल्यामुळे गिरीश महाजनांच्या करवी हा इशारा देण्याचा प्रयत्न आहे की काय असा प्रश्न आता जाणकार विचारत आहेत. लक्षात घ्या, गिरीश महाजन बोलले रे बोलले आणि त्याची प्रतिक्रिया ताबडतोब एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये उमटली. याचं कारण शिंदे मुख्यमंत्री आहेत, शिंदे फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदापेक्षा त्यांची कारकिर्द ही सरस आहे असं थोड्याच दिवसापूर्वी शिवसेनेचे म्हणजे शिंदेच्या सेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले होते. आणि आता तर आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे असं म्हणून गिरीश महाजन सरळ सरळ शिंदेंचा अपमान करतायत. मग शिंदेचे एकनिष्ठ संजय शिरसाट ज्यांना 2 दिवसापूर्वीच सिडकोचं अध्यक्षपद मिळालंय ते शांत कसं बसतील? आपल्या मालकांची सेवा करण्याची ही उत्तम संधी असं म्हणून संजय शिरसाट बाहेर आले, त्यांनी ताबडतोब पत्रकार परिषद घेतली आणि सांगून टाकलं गिरीश महाजनांच्या मनातले मुख्यमंत्री जरी देवेंद्र फडणवीस असतील तरी आमच्या मनातले मुख्यमंत्री शिंदेच आहेत, एकनाथ शिंदेच आहेत. आणि
अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा हा अधिकार आहे की त्यांच्या मनातले मुख्यमंत्री अजित पवार असण्याचा. आता याबाबतचा निर्णय वरिष्ठ घेतील असं म्हणून त्यांनी सुटका करून घेतली. पण गिरीश महाजन यांच्या विधानामुळे शिंदेसेना आणि भाजपमध्ये नवं भांडण लागलंय हे लक्षात घ्या. आधीच अजित पवार विरुद्ध एकनाथ शिंदेंची सेना आणि विरुद्ध भाजप अशी एक रस्सीखेच महायुतीमध्ये सतत चाललेली असे. त्यात आता मुख्यमंत्रीपदाच्या या विधानाने अधिक भर पडणार आहे लक्षात घ्या. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवावी हे काही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना पचत नाही आहे, अजिबात पचत नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे. भाजपला 2014 121 जागा मिळाल्या होत्या आणि 2019 105 जागा मिळाल्या. शिंदेंकडे केवळ 40 आमदार आहेत. आता मला वाटतं 2 कमी झाले त्यामुळे 38 झालेले आहेत, तर तेवढेच आमदार आहेत. आणि अशा वेळेला शिंदेंची दादागिरी भाजपने काय म्हणून खपून घ्यावी? शिंदे मुख्यमंत्री आहेत आता एक परिस्थिती म्हणून हे ठीक आहे, पण विधानसभा निवडणूक तरी आपण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढायला हवी होती. तर देवेंद्र फडणवीसांनीच एक दिवस जाहीर केलं की ही निवडणूक आपण शिंदेच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत. मग भारतीय जनता पक्षामध्ये चिंतेचं वातावरण अशासाठी पसरलं की भाजपचं जसं अजित पवारांशी जमत नाही तसंच शिंदेंच्या लोकांशी सुद्धा अजिबात जमत नाही. शिंदे यांची संस्कृती, शिंदे यांची वागण्याची पद्धत, शिंदे यांची राजकीय व्यवहार करण्याची पद्धत ही रासव संघाच्या आणि भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना मान्य नाही. म्हणून संघाचं सुद्धा हेच मत होतं की ही निवडणूक आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली न लढता ती फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढली पाहिजे. पण त्याआधीच फडणवीस यांनी शिंदेंचं नाव या निवडणुकीचे नेते म्हणून जाहीर केलं, त्यामुळे संघवाल्यांची मोठी अडचण झाली. मध्यंतरी संघाने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बैठक घेतली तेव्हा आपली ही इच्छा बोलून दाखवली की ही निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच लढली गेली पाहिजे. याशिवाय शिंदे यांचे सहकारी मंत्री जे व्यवहार करतात तेही RSSला मंजूर नाही. अनेक घोटाळ्यांमध्ये शिंदे यांच्या मंत्र्यांची नावं घेतली जातात तशी भाजपच्या मंत्र्यांची येऊ नयेत अशी ताकीद RSSच्या नेत्यांनी भाजपला दिलेली आहे. म्हणजे यावरून RSSच्या नेत्यांचं शिंदेंबद्दल काय मत आहे ते बघा. अजित पवारांबद्दल ते जास्त बोलतच नाही कारण अजित पवारांशी युती करणं हेच त्यांना पटलेलं नाही. केवळ फडणवीस यांनी राजकीय कंपल्शन हे कारण सांगितलं म्हणून त्यांनी आता काही आक्षेप घेतलेला नाही आहे, त्यांनी हे चालू दिलेलं आहे. पण लोकसभा निवडणुकीत तुम्हाला माहिती आहे संघाच्या मतदारांनी संघाच्या नेत्यांनी अजित पवारांसाठी काम केलं नाही, अजित पवारांच्या लोकांनी त्यांच्यासाठी काम केलं नाही, त्यामुळे अजित पवार हा सध्या अडगळीत टाकलेला विषय आहे त्यांना. तर आता भाजपच्या माफ करा मध्ये काहीतरी डिस्टर्बन्स आला इंटरनेट. गिरीश महाजन यांचं विधान म्हणजे भाजप आक्रमक होत असल्याचं लक्षण आहे. मी तुम्हाला सांगतो या निवडणुकीत आता शिंदे जोरात आहे, शिंदेचा घोडा फुरफुरतो आहे, शिंदे हात सडळ सोडतायत असं पत्रकारांचं म्हणणं आहे. हात सडळ सोडणे याचा अर्थ काय होतो तुम्हाला माहिती आहे, पण भारतीय जनता पक्ष काही गप्प बसलेला नाही आहे. शिंदेंच्या प्रत्येक कृतीवर त्यांची नजर आहे आणि शिंदे जर अतिरेक करत असतील, शिंदे जर भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्या फुग्यातली हवा कशी काढायची हे भाजपच्या नेत्यांना बरोबर माहिती आहे. सध्या अमित शहा शिंदेंना डील देत आहेत, याचं कारण शिंदेंचे आमदार वाढणं आणि उद्धव ठाकरेंना मात देणं त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. पण शिंदे जर भाजपवर कुरघोडी करू लागले तर अमित शहा काय, फडणवीस काय, कोणीही ते मान्य करणार नाही. त्यामुळे माझ्या मते एक तर भाजप योग्य वेळी शिंदेंना धडा शिकवणार आहे. तुमचा उपयोग आम्हाला झालेला आहे, आम्ही तो केलेला आहे, आता तो संपलेला आहे, आता तुम्ही बाजूला व्हा असं योग्य वेळी ते शिंदेंना सांगणार आहे. आणि ती योग्य वेळ लवकरच येणार आहे, अगदी निवडणुकीच्या आधी येणार आहे की निवडणुकीच्या नंतर येणार आहे एवढाच प्रश्न आहे. निवडणुकीच्या नंतर जर महायुती हरली तर शिंदेंचा एकच उपयोग आहे की अपयशाची जबाबदारी शिंदेंच्या डोक्यावर टाकता येईल. अपयशाची जबाबदारी घेण्याची तयारी देवेंद्र फडणवीसांची नाही, अमित शहांची नाही. आणि तुम्हाला गंमत सांगतो नितीन गडकरींकडेही विचारणा करण्यात आली, नितीन गडकरींचाही अंदाज घेण्यात आला की ते भाजपचं नेतृत्व करण्यासाठी महाराष्ट्रात येतील का. नितीन गडकरींनी पूर्णपणे हात झटकून टाकलेले आहेत. नितीन गडकरींना माहिती आहे आत्ता महाराष्ट्रात जाणं म्हणजे पायावर धोंडा पाडून घेणं आहे, त्यामुळे नितीन गडकरीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत, फडणवीसांकडेही जबाबदारी नाही. त्यामुळे जर पराभव व्हायचा असेल तर तो शिंदे मुख्यमंत्री असताना, शिंदे नेते असताना व्हावा असं भाजपला वाटतंय. म्हणजे सगळा दोष त्यांच्या आणि अजित पवारांच्या गळ्यात टाकता येईल हे सरळ सरळ गणित आहे. जर शिंदेना 30 जास्त जागा मिळाल्या तर भाजपच्या दृष्टीने त्यांचं थोडंफार महत्व राहील. शिंदेना 30 कमी जागा मिळाल्या तर मात्र भाजप त्यांना
बाजूला करायला किंवा त्यांच्या ताकदी एवढी त्यांना एवढंच त्यांना महत्त्व द्यायला कमी करणार नाही हे लक्षात घ्या. ही परिस्थिती आहे त्यामुळे मी म्हणतोय की योग्य वेळी भाजप म्हणजे अमित शहा शिंदेंची विकेट काढल्याशिवाय राहणार नाहीत. गिरीश महाजनांनी हे विधान करून आता दाखवून दिलंय की देवेंद्र फडणवीस सुद्धा शर्यतीत आहे. देवेंद्र फडणवीस शर्यतीत नाही असं मनात बाळगू नका. जर उद्या भाजपला जास्त जागा मिळाल्या तर अर्थात मुख्यमंत्री वगैरे होण्याची गोष्ट दूर, याचं कारण महाविकास आघाडी पुढे आहे सगळ्या बाबतीमध्ये आणि महाविकास आघाडी अजून तरी जिंकेल असं वाटतंय. परंतु भाजप असा हिशोब करतोय की जर समजा भाजपला जास्त जागा मिळाल्या म्हणजे अगदी 60-70 जागा भाजपला मिळाल्या तरी महायुतीमध्ये भाजपचाच नंबर एक राहील, भाजपच मोठा भाऊ राहील. त्यामुळे आपण जे सांगू आपण जो आदेश देऊ तो शिंदेना ऐकावा लागेल आणि योग्य वेळी बाजूला व्हावं लागेल. मी तुम्हाला गंमत सांगतो भाजपची आणखीन एक नाराजी आहे, केवळ भाजपची नाही अजित पवारांची सुद्धा. आता 2 दिवसापूर्वी शिंदेनी एक तडकाफडकी निर्णय घेतला. त्यांनी आपल्या 3 नेत्यांची महामंडळावर नेमणूक केली कुणालाही न सांगता. लक्षात घ्या, कुणालाही न सांगता इलेक्शनला आता 1.5-2 महिने उरलेले असताना शिंदे महामंडळावर नेमणूक करतायत. कोणाची केली त्यांनी? संजय शिरसाटाची नेमणूक केली सिडकोचे अध्यक्ष म्हणून. हेमंत पाटील ज्यांना गेल्या वेळेला लोकसभेला तिकीट नाकारलं त्यांची नेमणूक केली हळद प्रक्रिया संस्थेवर. आता हेमंत पाटील आणि हळदीचा संबंध काय हा प्रश्न आपण विचारायचा नाही, कारण कुणाची नेमणूक कुठेही करणं हे आज राजकारणी कसब दाखवतात आणि राजकारण्यांचा हातखंडा असतो लक्षात घ्या. आणि तिसरी नेमणूक आनंद अडसूळ जे लोकसभेच्या निवडणुकीला नाराज झाले होते नवनीत राणांना तिकीट दिलं म्हणून त्यांची अनुसूचित जाती जमाती संस्थेवर संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी नेमणूक केलेली. आता या 3 नेमणुका केल्या, 3 नेते शिंदेच्या शिवसेनेचे आहेत, 3 नेते काहीसे नाराज आहेत. आता याच्यामध्ये भरत गोगावले आले नाही. भरत गोगावलेंना मंत्री व्हायचं होतं, शेवटपर्यंत त्यांना मंत्रीपद काही मिळालं नाही म्हणून ते चिडलेले होते, पण तरीसुद्धा त्यांना काही दिलेलं नाही. शेवट भरत गोगावले असं सांगू लागले आता की मला जरी काही दिलं नसलं, मला जरी महामंडळ दिलं नाही, मला जरी मंत्रीपद मिळालं नाही, तरीसुद्धा माझ्या मतदारसंघाला भरपूर निधी दिलेला आहे. म्हणजे शिंदे काय करतायत बघा, आता शेवटच्या क्षणी अजित पवारांना विचारत नाहीत, फडणवीसांना विचारत नाहीत, आपल्या नाराज नेत्यांना आपल्या नाराज सहकाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करतायत. आणि यामुळे आता भाजपचे लोक अधिक चिडलेले आहेत की शिंदे शेवटच्या 2 महिन्यात सत्तेचा गैरवापर करतायत असं त्यांना वाटतंय. अजित पवारांच्या नेत्यांनाही असं वाटतंय. याचं कारण किमान शिंदेनी या नेमणुका करताना मित्रपक्षांना म्हणजे राष्ट्रवादीला आणि भाजपला सांगायला हवं होतं असं अजित पवारांच्या सहकाऱ्यांचं म्हणणं आहे. इथेही आता नवीन भांडण सुरू झालेलं आहे. आता आणखीन कसली भांडणं आहेत हे मी तुम्हाला सांगायला नको, कारण ते तुम्हाला माहिती आहे, वेळोवेळी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जागा वाटपाची बोलणी या मंडळींची महायुतीची सुरू होत आहेत, पुढच्या 10 दिवसात बोलणी पूर्ण होतील असं ते म्हणतायत. मी तुम्हाला 100% सांगतो पुढच्या 10 दिवसात ही बोलणी पूर्ण होत नाहीत, कारण या तिघांमध्येही एकमत नाहीत. भाजपला 150-च्या वर जागा हव्या, शिंदेना 100-125 जागा हव्यात आणि अजित पवार आता आज त्यांनी मागणी केली आहे की आम्हाला 80-90 जागा हव्यात. एवढ्या जागा महाराष्ट्र विधानसभेतच नाही आहेत, त्यामुळे त्या पूर्ण होण्याचा प्रश्नच नाही आहे. म्हणजे भाजपला आपल्या जागा कमी कराव्या लागतील, ज्या कमी करायची त्यांची आज तरी तयारी नाही आहे. जागा शिंदे आणि अजित पवारांनी कमी कराव्यात त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अजित पवारांना कदाचित 90-60 वर यावं लागेल, शिंदेना सुद्धा 125-90 वर यावं लागेल, तरच हे नीट डिस्ट्रीब्युशन होऊ शकतं. 10 दिवसात आम्ही जागा जाहीर करू असं या लोकांनी सांगितलेलं आहे, पण या जागा जाहीर केल्यानंतर जी बंडखोरी होणार आहे त्याचं काय करणार आहेत याचा विचार यांनी केलेला नाही. मोठ्या प्रमाणावर बंडखोरी महायुतीमध्ये होणार आहे. अजित पवारांच्या डोक्याला ही चिंता नाही, कारण त्यांचे जे बंडखोर आहेत ते थेट शरद पवारांकडे जाऊन शरद पवारांचं काम करू शकतात. अजूनही अजित पवारांचे जे कार्यकर्ते आहेत तळागाळाचे हे शरद पवारांना आपला नेताच मानतात, ते शरद पवारांना वेगळं मानत नाहीत. त्यामुळे अनेक जण ज्यांना अजित पवारांकडे तिकीट मिळणार नाहीये ते शरद पवारांकडे जात आहेत. त्यामुळे ती चिंता बंडखोरीची चिंता अजित पवारांना नाहीये, थेट शरद पवारांचं काम सुरू करतील. बंडखोरीची चिंता भाजपला मोठ्या प्रमाणावर आहेत. भाजपचे सुद्धा काही नेते शरद पवारांकडे जायला सुरुवात झाली आहे. समरजित सिंग गाडगे हे एक उदाहरण आहे. यानंतर आणखीन काही नेते छोटे मोठे नेते जातील आणि जेव्हा निवडणूक जवळ येईल तेव्हा आणि उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ तेव्हा भाजपमधला हा फ्लो वाढेल असं म्हटलं जातं. म्हणजे भाजपला सुद्धा मोठा धक्का बसेल. 2014 भाजपमध्ये इनकमिंग होतं, आता आउटगोईंग होणार आहे भाजपमध्ये. भाजपला ही परिस्थिती नवीन आहे. पक्ष सोडणारी माणसं त्यांना नवीन आहेत, याचं कारण त्यांना हा दंभ होता की आमच्याकडे बाहेरून माणसं येतात एवढा आमचा पक्ष पॉवरफुल झालेला आहे. आता पक्ष माणसं सोडून जाणार आहे. शिंदेचं काय होणार आहे बघा, शिंदेच्या खऱ्या लढती होणार आहेत ते उद्धव यांच्या शिवसेनेबरोबर. उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका जराशी लवचिक केली, शरद पवारांसारखी केली, तर शिंदेच्या सेनेमधून सुद्धा त्यांच्याकडे माणसं येतील, उमेदवार म्हणून येतील, बंडखोर म्हणून येतील. पण उद्धव ठाकरेंची भूमिका जी आहे की जो गद्दार आहे त्याला आम्ही स्थान देणार नाही. त्यामुळे सध्या तरी शिंदेच्या सेनेतून एक वेळ माणसं
काँग्रेसमध्ये जातील किंवा राष्ट्रवादी शरद पवारांकडे जातील, पण उद्धव ठाकरेंकडे येण्याची शक्यता कमी आहे. उद्या उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका बदलली तर परिस्थिती वेगळी. एकूण महायुतीमध्ये आता नेतृत्वाचं भांडण सुद्धा सुरू झालेलं आहे. शिंदेच्या नेतृत्वाखाली आम्ही लढू असं देवेंद्र फडणवीस म्हणालेले असले तरी सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांना हे अजिबात मान्य नाही. आमचे नेते देवेंद्र फडणवीसच आहेत हे आज गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलेलं आहे. जसजशा निवडणुका जवळ येतील तसतशी महायुतीतली भांडणं वाढतील अशी माझी अपेक्षा आहे. महाविकास आघाडी काय करते हे मला बघायचं आहे. महाविकास आघाडीला जर जनतेशी कमिटमेंट असेल आणि सत्ता मिळवायची असेल तर त्यांची भांडणं ही नियंत्रणात राहतील. ज्याच्याकडे कमी भांडणं तो पुढे जाईल असं मी विनंती करतो. तसंच व्हायची शक्यता आहे. पण आज एका नवीन भांडणाची ओळख आपण करून घेतली आहे.